अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीचा नवा फोटो एबीपी माझावर, तर मंदिर आणि परिसरात नयनरम्य रोषणाई। एबीपी माझाचं राम संमेलन उत्साहात संपन्न। मशिदीचा कलंकित ढाचा पाडणं हेच अंतिम ध्येय होतं, फडणवीसांचं वक्तव्य। अनेक कारसेवकांनी मांडले थरारक अनुभव, तर अनुराधा पौडवालांसह रामनामाचा सांगीतिक जप। राज्य सरकारच्या वतीने 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा, शाळा कॉलेज सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। सोलापूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 9 प्रकल्पांचं लोकार्पण, भूमिपूजन, लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते मिळाली घरांची चावी। मनोज जनांगे उद्या 9 वाजता मुंबईकडे निघणार, 26 जानेवारीला मुंबईत जनांगे उपोषणाला बसणार, गावागावातून मराठा मुंबईकडे रवाना। सरकारला ड्राफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायची आहे, मनोज जरांगेंची सरकारवर टीका। उपोषण सोडायला आलेले मंत्री कुठे आहेत, जरांगेंचा सवाल। आमदार रोहित पवारांना ईडीचं समन्स, रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलवलं, काहीच दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी। किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स, कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स, 25 जानेवारीला चौकशीला बोलवलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।